अजित पवारांची आघाडीत गळचेपी हो अजित दादांचं वाढतं महत्व कुणाच्या डोळ्यात खुपत आहे दादांना मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर फेकायचंय दादांचा गेम आघाडीतीलच नेते करतायत मग ते नेते कोण नेमकं का घडलंय काय अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावलाय मात्र ते नाराज असून त्यांच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आलं असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलाय त्यांची वज्रमुठीतील गळचेपी होत असून ते लवकरच आपला निर्णय घेतील असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय त्यांचे आम्ही स्वागत करू आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अजित पवारांना यातून माघार घेतली असली तरी ते येत्या काही दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत त्यांनी आज अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली त्यांची गळशेपी होत असल्याचं त्यांच्या समर्थक आमदारांना देखील दिसत आहे संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत देखील ज्यांचे पंधरा आमदार आहेत त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरू झाल्यानंतर त्यांची एंट्री होते आणि ज्यांचे छप्पन्न आमदार आहेत त्यांना मात्र मानस दिला जात नाही अशी टीका देखील केली आहे त्यामुळेच नागपूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं त्यांनी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करू आणि मानाचे पान त्यांना देऊ असं यांनी म्हटलंय दुसरीकडे राहुल गांधी मातोश्रीवर येणार यावरून देखील त्यांनी नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यात ज्यांचा मोठा वाटा होता जे वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कशाही पद्धतीने टीका करतात त्यांचे पाय मातोश्रीला लागणं हे कधीही न पडण्यासारखं असल्याचं म्हटलंय परंतु ते आले नाहीत तर त्यांनी आपला पी ए पाठवला आणि उद्धव ठाकरे यांना दिल्लीला जावं तिकडेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील असं सांगितलं आता दिल्लीला जाऊन मुजरा करणार का असा सवालही उपस्थित केला काही दिवसांपूर्वी सिल्वर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत तुमच्यातील ठाकरे बाणा गेला कुठे असा सवाल उपस्थित करत बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांना हे बिलकुल आवडलं नसतं ते होते तेव्हा अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती अगदी शरद पवार यांनी देखील मात्र आता ती हिंमत गेली कुठे असा सवाल उपस्थित केलाय एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची आघाडीमध्ये गळचेपी होतीये का असा सवाल उपस्थित होतोय कारण अजित पवार यांचं वाढतं महत्व वा हे आता महाविकास आघाडीमधीलच काही नेत्यांच्या डोळ्यात खुपसू लागलंय अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर फेकण्याचा प्रयत्न सुरू झालाय का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय त्यामुळं दादांचा गेम हे महाविकास आघाडीमधीलच नेते करतायत का असा सवाल उपस्थित होतोय या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत कमेंट करा हा विषय हा मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा